महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणो बडेवलकर्स. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून तमाशा कलावंतांना 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तमाशा कलावंतांचे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये झालेले हाल अवघ्या महाराष्ट्राने पाहिलाय. याचंच भान शिवसैनिकांनी ठेवत संगमनेरमध्ये ही मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरच्या शिवसैनिकांनी कोणतीही बॅनरबाजी न करता आज तमाशा कलावंतांना रघुवर खेडकर यांच्याकडे फुलांना फुलाची पाकळी म्हणून 51,000 रुपयांचा धनादेश सोपवलाय. खेडकर कुटुंबियांना काही दिवसांपूर्वी कोरोनाने घेरले होते. यामध्ये काही कुटुंबियांचा मृत्यू देखील झाला होता. यामध्ये याच कुटुंबियांच्या मदतीला शिवसैनिक धावून जात आर्थिक मदत केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब खेवरे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संगमनेर तालुका प्रमुख जनाभाऊ आहेर, तालुका युवा सेना प्रमुख गुलाब राजे भोसले, गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे, अक्षय संदीप राणे, श्याम राणे, सामाजिक कार्यकर्ते एस पी रहाणे आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय आमदार उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचप्रमाणे 22 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब दोघांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व शिवसैनिक संगमनेर तालुका शिवसेना शहर त्याचप्रमाणे सर्व संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन एक निर्णय केला की कोणतीही पोस्टरबाजी कोणताही दिखावा न करता हे राज्यामध्ये जी पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूर्व परिस्थितीची गांभीर्य ओळखून आदरणीय उद्धव साहेबांनी जो संदेश दिला कार्यकर्त्यांना कोणतेही पोस्टरबाजी न करता सर्वसामान्यांच्या हाताला हात आणि हाकेला हात याप्रमाणे आपण काम करावं म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र संगमनेर तालुक्याची ओळख ज्यांच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून झाली त्या स्वर्गीय कांताबाई सातारकर व रघुवीर खेडकर साहेब यांच्या कुटुंबावर जी 2 महिन्यापूर्वी हानी झाली त्यांच्या मातोश्री असतील, बहीण असेल, भाचा असेल या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना जावं लागले आपल्यामधून. अशा कठीण परिस्थितीमध्ये जवळजवळ 10 माणसं कोरोनाग्रस्त या घरात होती आणि जवळजवळ 15 ते 16 लाख रुपयाचा खर्च या रघुभाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आला. त्यामध्ये तिघांना आज्या कुटुंबाला सोडून संपूर्ण तालुक्याला सोडून जावं लागलं. अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत एक निर्णय केला की या कलावंताच्या पाठीमागं कलावंत घडताना किती कठीण परिस्थितीत जावं लागतं त्या परिस्थितीला आधार देण्याचं काम संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी घेतलं आणि रघुभाऊंना या वाढदिवसाचा जो खर्च आहे तो खर्च म्हणून आम्ही 51,000 रुपयाची मदत आज खऱ्या अर्थानं रघुभाऊंच्या हातात चेक आम्ही सुपूर्द केलेला आहे. त्यांनी त्याचा स्वीकार देखील केलेला आहे. या दुःखातून सावरण्याची परमेश्वर रघुभाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ताकद देऊ. आम्ही उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ही एक छोटीशी भेट म्हणून सर्व शिवसैनिकांनी केलेला आठाच म्हणा परंतु ती स्वीकारावी अशी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं मी गौरवभावना विनंती करतो. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ गुले, संगमनेर. लाइव्ह चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा.